लॉकडाऊन मध्ये एसीपी ट्रॅप मध्ये मोठी घट झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं, परंतु आता अनलॉकच्या प्रक्रियेनंतर सगळी कार्यालय सुरू झाल्यानंतर आता पुन्हा एकदा लाच घेण्याचं प्रमाण वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय. लॉकडाऊन मध्ये एसीपी ट्रॅप मध्ये घट झाली होती, पण अनलॉक मध्ये पुन्हा शासकीय कार्यालयांचं कामकाज पूर्ववत झाल्यामुळे कोरोना काळातही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं लाच घेण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. राज्यात 42 दिवसात 92 एसीपी सापळे यशस्वी झालेत. दर दिवशी 2 किंवा 3 सापळे यशस्वी होत आहेत. 92 ट्रॅप मध्ये 126 आरोपींविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवला आहे. 92 ट्रॅप मध्ये एकही असंपदा आणि अन्य भ्रष्टाचाराच्या एकाही गुन्ह्याची नोंद झाली नाही हे विशेष. 6 महिन्यात सर्वाधिक ट्रॅप हे राज्यात पुणे विभागात झाले आहेत. या विभागामध्ये 23 ट्रॅपमध्ये 29 आरोपींना अटक करण्यात आली आहे.